आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रकाशावाडे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करतात. इचलकरंजीचे मुख्य अधिकारी दीपक पाटील यांनी डागली तोफ. जवारकडे आयजीएम हस्तांतरित करा, आवाडेंची मागणी. आमदार सुरेश हळवणकर आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या वादात आता मुख्य अधिकारी दीपक पाटील यांनी उडी घेतली आहे. त्यांनी थेट माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्य अधिकारी दीपक पाटील यांनी आवाडे यांना आयजीएम प्रश्नी टार्गेट केलं आहे. इचलकरंजी शहरात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इंदिरा गांधी तथा आयजीएम रुग्णालय सुरू करण्यात आलं आहे. जनतेच्या आरोग्याची काळजी चांगली घेतली जात नसल्यानं आणि पालिका खर्चाला डेंगल्यानं हे रुग्णालय राज्य शासनाकडे हस्तांतरित करण्यात आलं. आज रुग्णालयातील अनेक विभाग बंद आहेत, त्यामुळे शहरातील नागरिकांना उपचारासाठी सांगली, मिरज आणि कोल्हापुरातील रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. खुपरी येथील जवाहर साखर कारखान्यानं हे रुग्णालय चालवण्यासाठी जनरल आणि संचालक मंडळात ठराव केला. प्रांत अधिकारी समीर शिंगटे यांच्याकडे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी तशी मागणी केली. आज प्रकाश आवाडे आपल्या सहकाऱ्यांसमवेत नगराध्यक्ष सौ अलका स्वामी यांच्या दालनात आले. नगराध्यक्ष स्वामी यांच्या बरोबर त्यांनी प्रदीर्घ काळ चर्चा केली. यावेळी आवाडे आणि नेते सागर चाळके यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. या वादात प्रकाश मोरबाळे यांनी उडी घेतली आणि चाणाक्ष भाजपवाल्यांनी हा चेंडू मुख्य अधिकाऱ्यांच्या कोर्टात टाकला. मुख्य अधिकारी दीपक पाटील यांच्याशी प्रकाश आवाडे यांनी चर्चा केली. या चर्चेनंतर बाकी प्रशासनातील प्रमुख अधिकारी दीपक पाटील हे चांगले भडकले आणि प्रकाश आवाडे यांच्यावर त्यांनी चांगलंच तोंडसुख घेतलं. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आवाडे असली निवेदनं काढता राहतात. आता एकदा शासनाकडे आयजीएम सोपवलं, ते परत कसं घेता येईल आणि ते या स्तरावर नव्हतं असा सवाल करत ते म्हणाले, मी शासनाला कशी विनंती करणार, आवाडेंनी करावी. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकारण करणं हे हिताचं नाही, सिव्हिल सर्जनकडे त्यांनी जावं असं सांगत हळवणकर आवाडे वादात दीपक पाटील यांनी थेट उडी घेतली. नेमकं दीपक पाटील काय म्हणाले तुम्हीच पहा. शासनाने निर्णय घ्यायला लागेल, आम्ही काय ठराव काय 50 केले ठराव, 50 ठराव काय त्या पद्धतीनं सगळं काम होते काय होत ना. जे ज्याची अंमलबजावणी करणे शक्य आहे नगरपालिकेने अंमलबजावणी करायची नाही, फक्त आता ही विनंती आहे, विनंतीचं बाबत शासनाने निर्णय घ्यायचा आहे. पण मागू तर शकते ना नगरपालिकेकडनं बाबा शासनानं परत बाबा असं सांग. मागायचा प्रश्न राहिला ना, आता मागायचा प्रश्न कुठे आता शासनाकडे येते गेल्यानंतर आम्ही नगरपालिका कशी मागणार. नगरपालिका आता ते म्हणतात त्याप्रमाणे अमुक हे इथं पेटवा, अमुक हे तिथं हे बांधा, अमुक हे तिथं हे करा. मागण्या काही करू शकते ना नगरपालिका. उद्या आता हे मागणी करतात, ह्यांच्या विनंतीला मान्य देऊन नगरपालिका ठराव करून पाठवू शकते. आता कसं हे राजकारण चाललंय सगळं, अगदी बरोबर राजकारण आहे सगळं, की बाबा आता समोर निवडणूक आल्यात म्हणून आलेत सगळे. आता उद्या वर्षानं तिथं प्रत्यक्ष काय होईल काय माहीत नाही, दिल्यानंतर सुद्धा ते चांगल्यापर्यंत चालवता येईल का नाही हे कशाच्या आधारे कोणी हो म्हणणार कोणीच म्हणू शकणार. आता शासनाकडे द्यायचं शासन चांगलं करेल म्हणून आपण दिलं बरोबर, तर शासनाला तिथं तेवढं राबवता येत नाही यंत्रणा, काय करणार आहे आपण, आम्ही काय बोलणार आहे त्या ठिकाणी. पण तेच आता आवडे साहेब काय म्हटलं की आम्हाला मागता तर येतंय काय किंवा नाही. आम्हाला मागायचा प्रश्न आहे ना, आम्ही कसं मागणार, आम्ही मागत आमच्यासाठी कुणाला मागता येते का, जनतेला तर मागता येईल का नाही त्याच्यासाठी. कारखाने त्यांचा प्रश्न आहे, मागावं का नाही त्यांनी, हित कशा द्यायचं बघा. मला काय म्हणायचं आहे, तुम्हाला आणायचं आहे ना, तुम्ही हित कशाला मोर्चा घेऊन, तुम्ही जा ना ते सिव्हिल सर्जनकडे जायला पाहिजे ना, आम्हाला द्या म्हणून परत तुम्ही चालू शकत नाही, आमच्याकडे द्या, हित कशाला आलं तेच तर नगरपालिकेचं हे राजकारण आहे सगळं. ह्याच्यामध्ये आम्ही काय पडायचं, प्रशासन नाही पडणार ना राजकारणात. बरोबर, आताच आपण पाहिलं चांगलंच तोंडसुख आवाडे यांच्यावर पाटलांनी घेतलं. आता पाहावं लागेल या विधानाचा अर्थ आवाडे कसा समजून घेतात आणि बाकी 24 तारखेला आपण रस्त्यावर उतरेन असा इशारा आवाडे यांनी दिलाय. आता मुख्य अधिकाऱ्यांच्या विधानावर आवाडेंची प्रतिक्रिया काय येते हे पाहावं लागेल. महानकारी न्यूज साठी इचलकरंजीहून कॅमेरामॅन दत्तात्रय कदमसह अमोल विसे.